ठाकरेंच्या घराण्यामध्ये कोणीच कधीही न घेतलेलं मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंनी घेतलं, त्याचप्रमाणे त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांनी पर्यटन आणि पर्यावरण खातं घेत मंत्रीपद स्वीकारलं. ही पदं स्वीकारणं हे शिवसेनेच्याही इतिहासात पहिल्यांदाच घडत होतं. मात्र ठाकरे पितापुत्राची ही पदं शिवसेनेचाच मावळा असलेले एकनाथ शिंदे यांनी खेचून घेतली. आता उरली सुरली शिवसेना वाचवण्यासाठी आणि पुन्हा उभी करण्यासाठी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेही मैदानात आहेत. शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंआधी आदित्य ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करत होते. शिंदे गटावरती जहरी टीका करत होते. त्याचाच वचपा काढण्याचा प्लॅन भाजपनं केलाय की काय असा एक प्रकार घडला, आणि तोही आदित्य ठाकरे यांच्या वरळी या मतदारसंघात. तर त्याचं झालंय असं की भाजप मुंबई अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच आशिष शेलार यांनी वरळीमध्ये भव्य दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलंय. या खेळीनं आशिष शेलार यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचं सांगितलं जातंय. भाजपचा भव्य दहीहंडी उत्सव वरळीच्या जांबोरी मैदानामध्ये होणार आहे. दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून आशिष शेलार महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेना नेते सचिन अहिर दरवर्षी वरळीच्या जांबोरी मैदानामध्ये दहीहंडी उत्सवाचं आयोजन करत असतात. सचिन अहिर आणि वरळीतील दहीहंडी उत्सव हे एक समीकरण ठरलेलं आहे, पण यंदा पहिल्यांदाच भाजपनं शिवसेनेच्याही आधी जांबोरी मैदान बुक केलंय. हेच जांबोरी मैदान पटकावून सचिन अहिर यांच्यावरती भाजपनं मात केली आहे, त्यामुळे शिवसेनेवर दुसरं मैदान शोधण्याची वेळ यामुळे आली आहे. असं असलं तरी सुद्धा जांबोरी मैदानाच्या सुशोभीकरणावर महापालिकेनं अलीकडेच जवळपास 2 कोटी रुपये खर्च केले आहेत. दहीहंडीमुळे तो खर्च वाया जाऊ नये यासाठी तिथे उत्सव साजरा न करण्याची भूमिका घेतल्याचा दावा शिवसेना नेत्यांनी केलाय. काहीही असो, पण थेट मतदारसंघातच मनपा निवडणुकीचं रणशिंग फुंकून भाजपनं आदित्य ठाकरे यांना चेकमेट केलाय. त्यामुळे ठाकरेंच्या मुलाला जांबोरी मैदानात गाठण्याचा प्लॅन भाजपनं रचल्याची चर्चा ही वरळी भागात आहे. या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा. राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.